आता बातमी अपघातासंदर्भातली आहे. अमरावतीत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनाला ट्रकनं धडक दिली आणि त्यामुळे अपघात घडला. यामध्ये लोकसभा महासचिव रोहित देशमुख यांचा मृत्यू झालेला आहे तर 5 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दर्यापूरजवळ ही घटना घडली. हा अपघात घडला. रोहित देशमुख यांच्या पार्थिवावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अपघातात रोहित देशमुख यांच्यासोबत कारमध्ये असणारे युवक काँग्रेसचे अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, चांदूर रेल्वेचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा मुलगा परीक्षित जगताप, तसंच युवक काँग्रेसचे अमरावती जिल्हाध्यक्ष पंकज मोरे आणि वाहन चालक तसंच सनी नावाचा एक युवकसुद्धा जखमी झालेला आहे. या सगळ्या जखमींवर उपचार सुरू आहेत. अरुण जोशी आमचे प्रतिनिधी अमरावतीहून आमच्या बरोबर आहेत फोन लाईनवरून. अरुण, काय अधिक माहिती आहे, या तिघांची प्रकृती कशी आहे आता? जिल्ह्यातील दर्यापूर रोडवर रात्री 1 दरम्यान झालेला आहे आणि हे सर्व युवक जे आहे हे अकोला येथे युवक काँग्रेसचा कार्यक्रम आटपून रात्री परत येत होते, मात्र समोरून येणाऱ्या ट्रकनी यांच्या वाहनाला धडक दिली. यामध्ये रोहित देशमुख जो आहे त्या जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर आमदार वीरेंद्र जगताप यांचा जो मुलगा आहे परीक्षित आणि त्याचा एक मित्र हे दोघं गंभीर जखमी आहे. यांच्यावर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे. रात्रीच त्यांच्यावर पहिले प्राथमिक उपचार दर्यापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये झाले आणि त्यानंतर त्यांना अमरावती येथे आणण्यात आलेले आहे. आता त्यांची तब्येत जरी धोक्याबाहेर असली मात्र जो ज्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूमुळे सध्या काँग्रेस परिजनावर सध्या शोककळा पसरलेली आहे. यासोबत जिल्ह्याच्या ज्या पालकमंत्री आहेत यशोमती ठाकूर ह्या मुंबईला काल जात होत्या, मात्र त्यांनी रात्री आपला दौरा अर्धवट सोडून त्या सुद्धा अमरावती शहरात परत आलेले आहेत. यासोबत काँग्रेस जिल्हा अध्यक्ष, काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष हे सर्व सध्या जिल्हा रुग्णालयात सध्या आलेले आहेत. धन्यवाद अरुण या सगळ्या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय अमरावतीतला हा भीषण अपघात, 5 जण यात गंभीर जखमी झाले.